नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव स्टोरीमध्ये। तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात, पण त्याआधी एक छोटंसं निवेदन। मित्रांनो, आम्ही जे इतर यूट्यूब चॅनल्स चालवतो तर त्याच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। कृपया त्या चॅनल्सला देखील सबस्क्राईब करून तुम्ही त्या कंटेंटचा देखील आनंद घ्यावा। धन्यवाद। तर मग चला आजच्या या रोमॅन्टिक भागाला सुरुवात करूयात। मला थोडं बोलायचं आहे, मेघानं तिला आडवत विचारलं। आपण नंतर बोलू, आता मी जरा घाईत आहे, जान्हवी जरा घाईतच म्हणाली आणि तिला क्रॉस करून निघूनही गेली। मेघा मात्र मनातच चरफडली, पण ती हार मानणारी नव्हती। तिनं जान्हवीला घरातून बाहेर गेल्याचं पाहिलं आणि मग समोरच्या पायऱ्यांकडे एकदा पाहिलं आणि तिच्या मनानं कौल दिला, बस आत्ताच। आता मग थोड्या वेळानंतर, जानू काय झालं, डॉक्टर काय बोलले, कल्याणीनं जान्हवीला विचारलं। सर्जरी तर यशस्वी झाली आहे, पण त्याला पूर्ण चालायला अजून किमान 6-7 महिने तरी लागतील, जान्हवी म्हणाली। नशीब, सर्जरी चांगली झाली, बिचारा चालू लागला तर केवढा खुश होईल नाही, कल्याणी अगदी खुश होत म्हणाली। हो ना, खरंच तो खूप खुश होईल, याच्यासारखं बाकीच्या मुलांना पण सर्जरी यशस्वी व्हायला हव्यात, जान्हवी देवाला हात जोडत म्हणाली। आपण प्रयत्न करतोय ना, हळूहळू होतील ते लोक ठीक, पूर्ण नाही पण किमान चांगल्यापैकी फरक तर नक्कीच पडेल, कल्याणी म्हणाली। बरं मॉम, खूप वेळ झाला मी त्या स्पेशल 5 मुलांना पाहून येते, त्यांचा आता सेशन आहे, तसंच आशाताई देखील बोलल्यात, काही फरक वाटतो आहे का ते जाऊन पाहते, जान्हवी म्हणाली। अगं मी पण येते, एकत्रच घरी जाऊ, कल्याणी म्हणाली आणि मग दोघी पण ऑक्युपेशनल थेरपी सेक्शनमध्ये गेल्या। तिथं त्या दोघी काचेमधून आतलं सगळं पाहू लागल्या। आतमध्ये 5 मुलांना 5 वेगवेगळे डॉक्टर थेरपीज देत होते, कोणाला बसवून त्याच्याकडून काहीतरी ॲक्टिव्हिटी करून घेत होते, तर कोणाला वरती टांगलेल्या शिडीवरती चढायला शिकवत होते, कोणाला मोठ्या झोपड्यावर बसवून त्याला क्लिप्स दिल्या जात होत्या आणि त्याला त्याच झोपाळ्याला मागे पुढे होताना हात लावायला सांगितला जात होता। फरक पडत चाललाय यांच्यात, म्हणजे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ही मुलं फार रडत होती, पण आता लक्ष देत आहेत ती, आता किमान या डॉक्टरसोबत ॲडजस्ट करतायत, भलेही त्यांना अजूनही जास्त काही जमत नाही पण पहिल्यासारखं पळत तरी नाहीत, इंटरेस्ट दाखवत आहेत, कल्याणी त्या मुलांना पाहून समाधानानं म्हणाली। हो ना, मला वाटलं वेळ जाईल, पण यांच्यात हवा तो फरक नक्कीच दिसेल, जान्हवी देखील खुश होत म्हणाली। बरं चला जाऊयात, तुला ऑफिसमध्ये जायला लेट होत असेल, इथं काही लागलं तर मी येईल पुन्हा, कल्याणी म्हणाली। मग काही वेळात दोघीही घरी आल्या, पण घरी आल्या आल्या हॉलमध्येच आज काहीतरी वेगळं झाल्यासारखं वाटत होतं, नोकर लोक पण एकदम शांत शांत होते। मॉम काही झाले का, आज घरातलं वातावरण थोडं वेगळं वाटतंय, जान्हवीने नोकरानं दिलेलं पाणी पिता पिता विचारलं। होय थांब, सुखदाला विचारते, कल्याणी म्हणाली आणि तिनं आतल्या एका नोकराणीला हाक मारली, ती लगेच समोर आली। सुखदा काही झाले का, आज एवढी शांतता काय, आणि माझी आई आणि पप्पा अजून खाली आले नाहीत का, कल्याणीनं विचारलं। मॅडम ते सकाळी तुम्ही गेल्यावर, सुखदा बोलता बोलता थांबली आणि तिचं असं मध्येच थांबणं त्या दोघींना भीती दाखवून गेलं। अगं बोल काय झालंय, कल्याणीनं पुन्हा विचारलं। मेघा मॅडम वरच्या पायरीवरून खाली घरंगळत आल्या, सुखदा अडखळत म्हणाली आणि जान्हवीच्या काळजाचा ठोकाच चुकला। काय कुठे ती, आणि आम्हाला सांगितलं का नाही, फार लागलं नाही ना तिला, जान्हवीने घाबरून विचारलं। ती पडली या विचारानंच तिचं हृदय आता खूप जोरात धडधड करत होतं। मोठ्या साहेबांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलंय म्हणून आजोबा आणि आजी त्यांच्याच रूममध्ये बसलेत, ते खाली आले तेव्हाच हे सगळं घडलं, सुखदा म्हणाली। कोणतं हॉस्पिटल, मी लवकर जाते, जान्हवी घाईत उठली आणि ती तशीच पर्स घेऊन गेली। थांब जानू मी येते बरोबर, कल्याणीनं जान्हवीचा हात पकडला। सुखदा तुमच्या साहेबांना फोन करून हॉस्पिटलमध्ये ते कुठे आहेत ते विचार, कल्याणी बोलली। अजूनही कल्याणी मिस्टर भोसलेंसोबत म्हणावं तितकं बोलत नव्हत्या, हे नोकरांनाही माहीत होतं,
सुखदानं तिथला लँडलाईन घेऊन लगेच त्यांना फोन केला. मग थोड्याच वेळात जान्हवी आणि कल्याणी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. जानू, काहीही झालं तरी रडायचं नाही, ओके? कल्याणी हॉस्पिटलमधून मेघाच्या रूमकडे जाता जाता जान्हवीला बजावत होती, पण जान्हवी अगोदरच रडकुंडीला आलेली, ती फक्त पळत होती. मॉम, बस ती आणि बाळ ठीक असावं, जान्हवी धडधडत्या मनानं म्हणाली. हे बघ, काही झालं तरी तू जास्त टेन्शन घेऊ नकोस, ओके? कल्याणी म्हणाली. जान्हवीने काहीच उत्तर दिलं नाही, उलट तिनं चालण्याचा स्पीड वाढवला. मॉम, हाच सेक्शन होता वाटतं ना? जान्हवीने हॉस्पिटलच्या स्त्री विभागाच्या कक्षात येत विचारलं. हो हो, समोरची रूम पहा, कल्याणी म्हणाली. आणि दोघीही समोरच्या रूममध्ये गेल्या तर तिथं मेघा बेडवर झोपली होती आणि मिस्टर भोसले शेजारी बसलेले. मेघाच्या कपाळावर पट्टी लावलेली दिसत होती आणि बाकी काहीही लागलेलं जाणवत नव्हतं. डॅडी, ती कशी आहे आणि बाळ कसं आहे? जान्हवीने लगेच मिस्टर भोसलेंना विचारलं. मिस्टर भोसलेंनी थोडं विचित्र नजरेनंच तिच्याकडे पाहिलं आणि मग मेघाकडे पाहिलं. एव्हाना मेघानं जान्हवीच्या आवाजानं डोळे उघडले होते. जान्हवी, मेघा सकाळी तुझ्याकडे आलेली? मिस्टर भोसलेंनी थोडं करड्या आवाजात विचारलं. हो, जान्हवीने गोंधळून एकदा मेघाकडे आणि एकदा मिस्टर भोसलेंकडे पाहत केलं. मग तू तिला हेल्प का नाही केलीस? आश्रम तुझ्यासाठी तुझ्या बाळापेक्षा जास्त इम्पॉर्टंट होता का? आता मिस्टर भोसलेंच्या आवाजात एक चढ आला होता. जान्हवी पूर्ण गोंधळून गेली, मनात थोडी धाकधुकही वाटत होती. मेघा, तुम्ही ठीक आहात ना? आणि बाळ? जान्हवीने आता मेघाकडे मोर्चा वळवला. तिला काय विचारतेस? नशीब समत तिचा जीव वाचला. सकाळी ती तुझ्याकडे, तिला त्रास होतो हे सांगायला आलेली, पण तुझ्याकडे तर वेळच नव्हता. त्यामुळे बिचारी वरून खाली पडली. तुझ्यामुळे आमच्या घरात येणारी आमची पिढी देखील गेली. मिस्टर भोसले अगदी रागात बोलले आणि जान्हवीच्या पायाखालची जमीनच निसटली. बाळ गेलं? तिनं रडक्या आवाजात विचारलं. हो, मिस्टर भोसलेंनी नकारार्थी मान हलवली. आणि हे फक्त तुझ्यामुळं. मिस्टर भोसले पुढे काही बोलणार तोच. बास, कल्याणी रागात ओरडली. इतका वेळ ऐकून आणि जान्हवीला रडताना पाहून तिचा संयम सुटत होता, पण तिचा आवाज ऐकून मात्र मिस्टर भोसलेंना आश्चर्याचा झटका बसला. काहीही झालेलं नाही तिच्यामुळं. हिला जर त्रास होत होता तर घरात कोणालाही सांगू शकत होती. फोन आहे ना तिच्याकडे आणि डॉक्टरचा नंबर देखील आहे. ही इथली डॉक्टर तर तिची मैत्रीण आहे ना? हिला जान्हवीची गरज पडलीच कशाला? कल्याणी मेघाकडे थोडं रागात पाहत म्हणाली. आणि मेघा मात्र आतून घाबरली, कारण गोगल गायसारखी दिसणारी कल्याणी सुद्धा आता रागात बडबड करत होती. त्यामुळे आपला प्लॅन फसतोय की काय अशी शंका तिच्या मनात डोकावत होती. म्हणून तिनं तिचा चेहरा लगेच रडका केला. आता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अगोदरच तिथं जान्हवी रडत होती, आता मेघा सुद्धा रडू लागली. मिस्टर भोसले काही बोलणार तोच. तुम्ही सगळे बाहेर जाल का? पेशंटला जरा आराम करू द्या, डॉक्टर दरवाजामधून म्हणाली. तसं कल्याणी जान्हवीचा हात पकडून तिला बाहेर घेऊन आली. मिस्टर भोसले पण त्यांच्या मागोमाग बाहेर गेले. त्या डॉक्टरने दरवाजा बंद केला आणि मेघाजवळ आली. ओ हॅलो, बस कर, गेले ते. ती डॉक्टर हातात इंजेक्शन घेत म्हणाली. तसं मेघाने डोळे पुसले आणि डॉक्टरकडे पाहून हसली. कोणाला कळणार नाही ना? तू रिपोर्ट्स व्यवस्थित बनवलेत ना? मेघानं विचारलं. हो ग, तुझ्या बोटातलं बाळ तू खाली पोटावर पडल्यामुळे गेलं हेच त्या रिपोर्टमध्ये येईल, डोंट वरी. पण चुकून सुद्धा कोणालाही याबद्दल सांगू नकोस, नाहीतर तुझ्यासोबत माझा जॉब देखील जाईल, ती डॉक्टर तिला इंजेक्शन देत म्हणाली. हो ग, नाही सांगत कोणाला. तू पण कोणाला बोलू नकोस, मेघा डोळे मिचकावत म्हणाली. काय ग, तुला जर हे बाळ पोटात वाढवायचंच नव्हतं तर उगीच कशाला सरोक्सीचं ढोंग केलंस? तेही तुझ्याच वडिलांच्या मित्राच्या फॅमिलीसोबत. त्यांना खरं कळलं तर किती वाईट वाटेल. आणि त्यांचं सोड, तो कबीर भोसले, त्याच्याबद्दल मी काही चांगलं ऐकलेलं नाही. बिझनेस वर्ल्डमध्ये मोठमोठे लोकसुद्धा त्याच्या नादी लागत नाहीत. त्याला जर कळालं तर? डॉक्टरने थोडं काळजीनेच विचारलं. त्याला काही फरक पडणार नाही, तो तसेही या गोष्टीत काही इंटरेस्ट दाखवत नाही. त्यानं फक्त त्याच्या बायकोसाठी हे सरोक्सी वगैरे केलं होतं, नाहीतर तो साधं मी प्रेग्नंट आहे का हे पाहायला सुद्धा आला नव्हता. सो त्याचं काही टेन्शन नाही. आणि ते मिस्टर भोसले माझ्या बाबांचेच मित्र,
मायफूट, तुला माहीत आहे का, माझ्या बाबांना जेव्हा त्यांची गरज होती ना तेव्हा यांनी मदत करायला नकार दिलेला, आणि ही सरोगसी फक्त मला खरंच पैशांची गरज आहे म्हणून करते आहे. माझ्या मुलीचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे, पण म्हणून मी दुसऱ्यांदा प्रेग्नंट राहून माझ्या बॉडीची वाट नाही लावणार. ऑलरेडी प्रेमात एक चूक केली होती, आता मला माझ्या करिअरवर लक्ष द्यायचं आहे आणि माझ्या करिअरमध्ये बॉडी खूप महत्त्वाची आहे. सो पैसे पण मिळतील आणि बॉडीची वाट देखील लागणार नाही, यासाठी हा मार्ग. आता यांच्याच चुकीमुळे हे मिसकरेज झालं आहे, त्यामुळे किमान अर्धे पैसे तरी त्यांनी मला द्यावेच लागतील, मेघारा सुस्कारा सोडत म्हणाली. तेवढ्यात दरवाजा हलकासा वाजला, तशा दोघीही दचकल्या. डॉक्टर लगेच दरवाजाकडे धावली, तिनं दरवाजा उघडून बाहेर पाहिलं पण कोणीच नव्हतं. इकडे मेघा मात्र मनातच घाबरली. कोण होतं का, तिनं भीतभीत विचारलं. नाही नव्हतं, डॉक्टर म्हणाली. मग मेघानं एक सुस्कारा सोडला. थँक गॉड कोणी नव्हतं, नाहीतर सगळ्या केलेल्या कामावर पाणी फिरलं असतं. तिनं नकारार्थी मान हलवली आणि डोळे मिटले. आता त्यानंतर कबीर जान्हवीला भेटला. जान, कबीरची हाक आली तसं जान्हवीने डोळे पुसले आणि मागे वळून पाहिले तर कबीर तिच्या मागेच उभा होता. कितीतरी वेळ ती बाल्कनीत उभी होती, तिला सुद्धा माहीत नव्हतं आता कबीरच्या आवाजानं ती भानावर आलेली, आणि सोबतच तिला तिचे पाय देखील दुखत असल्याची जाणीव होत होती. आर यू ओके, त्यानं तिच्या चेहऱ्यावरून प्रेमानं हात फिरवत विचारलं. तिनं हसण्याचा प्रयत्न करत होकारार्थी मान हलवली. आय नो यू आर नॉट ओके, तो बोलला आणि त्यानं तिला मिठीत घेतलं. त्याच्या मिठीत येताच तिला थोडं बरं वाटलं. माझे पाय दुखतात, ती हलकेच त्याच्या कानात म्हणाली. त्यानं तिला मग उचललं आणि शेजारच्या झोपाळ्यावर बसवलं. कबीर, डॅडी बोलत होते माझ्यामुळे मेघाचं मिसकरेज. तिला पुढे काही बोलताच येत नव्हतं, शब्द फुटतच नव्हते, कंठ दाटून आलेला. नो 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 जान, इट वॉज नॉट युअर फॉल्ट ॲट ऑल, त्यानं तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवून पूर्ण विश्वासानं समजावलं. कबीर, माझं आयुष्य शापित आहे का, तिनं आता डोळ्यात पाणी आणून विचारलं. व्हॉट आर यू मॅड, व्हॉट आर यू थिंकिंग, शापित? जान बी प्रॅक्टिकल, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये थोडंफार दुःख येतच, कबीर थोडं वैतागून म्हणाला. आणि मग मात्र तिनं तो विषय तिथंच सोडला. कबीर, तुम्ही दुपारी का आला नाहीत, तुम्हाला आपलं बाळ गेलं त्याचं काहीच वाटलं नाही का, तिनं त्याचे हात पकडत विचारलं. आणि आता कबीर थोडा अस्वस्थ झाला, कारण दुपारीच त्याला सगळं कळालं होतं पण तो मुद्दाम आला नव्हता. तिला पुन्हा एकदा रडताना त्याला पाहायचं नव्हतं. कल्याणी तिला सावरेल याची त्याला पूर्ण खात्री होती, पण अजूनही ती रडत नसली तरीही डोळे मात्र ओलसर होते. पण आता त्याला तिच्या प्रश्नांचं काय उत्तर द्यावं हे कळेनासं झालं, कारण त्याला फक्त तिची काळजी वाटत होती. मेघाचं मिसकरेज झालं ही गोष्ट जेव्हा त्याला कळाली तेव्हा सगळ्यात पहिली आठवण त्याला तिचीच आली. तिला किती वाईट वाटेल याचीच काळजी वाटली. जान, मला नाही वाटलं काही, तसंही अजून बेबी तयार कुठे झालेलं, ते बेबी नव्हतंच आपलं, आणि तूही जास्त विचार नको करूस, डोंट ओव्हर थिंक, तो सहज म्हणाला. पण तिला मात्र राग आला. कबीर, तुम्ही हर्टलेस आहात, बाळ गेल्यावर तुमच्या डोळ्यात एक अश्रू देखील आला नाही, असे कसे तुम्ही, तुम्हाला थोड्यासुद्धा फिलिंग्स नाहीत का? कबीर, ते बाळ आपलं होतं आणि तुम्ही बोलता की तुम्हाला काहीच वाटलं नाही. कबीर, ते बाळ माझ्या पोटात असतं आणि मग माझ्यासोबत काही झालं असतं तरी तुम्ही असंच रिॲक्ट झाला असतात का? जान्हवीने रागात विचारलं आणि आता त्याच्या डोळ्यात देखील राग दाटून आला. जान, इनफ, दिस इज नॅचरल, भरपूर लोकांच्या आयुष्यामध्ये असं घडत असतं, म्हणून काही कोणी रडत बसत नाही. यू ऑल्सो डोंट बी चाइल्डिश, कबीर त्याचा राग कंट्रोल करत शांत आवाजात म्हणाला. चाइल्डिश? मी चाइल्डिश वागते? आणि तुम्ही काय नॉर्मल आहात? कबीर, मला तर आता असं वाटतं तुम्हाला खरंच लहान मुलं आवडत नाहीत, मग ते स्वतःचं असलं तरी तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच फिलिंग्ज नाहीत, म्हणून तुम्ही बाळासाठी कधीच एक्साईट होत नाही. मीच मूर्ख, सारखे तुमच्या मागे लागले होते, जान्हवी आता रडक्या आवाजात म्हणाली. इनफ जान, गो टू स्लीप, तो आता जास्त वैतागून म्हणाला.
आणि तिला तिथेच सोडून आत निघून आला, कारण त्याला आता त्याचा राग कंट्रोल होत नव्हता. पण त्याची ती रिॲक्शन पाहून तिला मात्र खूपच जास्त राग आला. ती रागात तरा तरा आत आली तर तो त्याचा कोट काढत होता. तिने त्याच रागात त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच समोरच्या टेबलवरचा फ्लॉवर पॉट उचलून जोरात जमिनीवर आपटला. खाळकण एक मोठा आवाज झाला आणि कबीरने चकित होऊन मागे पाहिलं तर समोर जमिनीवर फ्लॉवर पॉट अगदी चुराडा झालेला. कबीरचे डोळेच विस्फारले. जान, आर यू मॅड? त्यानं आश्चर्यानं विचारलं, कारण जान्हवीला इतका राग कधीच येत नव्हता. आणि राग आला तरी ती रडून व्यक्त करत होती, पण आज चक्क एक महागडा फ्लॉवर पॉट तिनं खाली टाकून फोडून टाकला आणि त्यातनं तिनं तो तिचा राग व्यक्त केला, जी की ॲक्च्युली त्याची स्टाईल होती. तो क्षणभर सुन्न झाला. मला ऑर्डर सोडून असं निघून जायचं नाही, ओके? मला कोणी ऑर्डर दिलेली आवडत नाही. ती रागात त्याच्यासमोर बोटं नाचवत म्हणाली आणि बेडवर जाऊन झोपली. कबीर अजूनही डोळे विस्फारून तिलाच पाहत होता. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ही माझी जान आहे ना? क्षणभर त्याच्या मनात प्रश्न उठला आणि तो कपाळावर अंगठा रब करत वॉशरूममध्ये गेला. जेव्हा तो फ्रेश होऊन आला तेव्हा जान्हवी झोपून गेली होती. हिला आजकाल लगेच झोप का लागते आणि ही विचित्र का वागते? माझ्या इतका राग हिच्यात कसा आला आणि तेही तोडफोडवाला? विचार करत करतच त्यानं खाली पडलेलं पांघरून तिच्या अंगावर टाकलं आणि हलकेच तिला मिठीत घेतलं आणि तो देखील झोपला. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा ऑलरेडी सकाळ झालेली. तिनं आळस देत इकडे तिकडे पाहिलं तर रूममध्ये कोणीच नव्हतं. कदाचित कबीर निघून गेलेला. तिने एक सुस्कारा सोडला आणि समोरच्या टेबलकडे पाहिलं. कबीरची आवडती फुलदाणी तिथं नव्हती आणि आता तिनं डोक्याला हात लावला, कारण तिला काल तिनं तो फ्लॉवर पॉट कसा फोडला ते आठवलं. शिट, नक्की राग कशाचा आलेला मला? तोही इतका की मी तोडफोड केली? इतकी विचित्र मी का वागते? मी तर किती शांत आहे. आणि काल काय झालेलं? डायरेक्ट फ्लॉवर पॉट तोडून टाकला, तेही कबीरचा आवडता? शी, कबीर नक्कीच रागावला असेल. विचार करतच तिनं सुस्कारा सोडला. तो फ्लॉवर पॉट ती घरात आल्यापासून तिथंच होता आणि तो कबीरचा फेवरेट होता हे तिला तिची रूम साफ करणाऱ्या नोकरांकडून कळालं होतं. तिला वाईट वाटत होतं, पण आपण त्या फ्लॉवर पॉटला जोडून ठीक होतोय का ते पाहू असा विचार करून ती लगेच उठली आणि खालचा लँडलाईन नंबर डायल केला. हॅलो सुखदा, काल आमच्या रूममध्ये फुटलेल्या फ्लॉवर पॉटचे तुकडे कुठे आहेत? मला ते सगळे हवे आहेत, तिनं फोनवर सांगितलं आणि मग फ्रेश व्हायला निघून गेली. इकडे त्याच वेळी मिस्टर भोसलेंच्या रूममध्ये ते आणि कबीर समोरासमोर बसले होते. मी तिला काही बोललो म्हणून तू फक्त माझ्याशी इथे बोलायला आलास? तेही जाब विचारायला? मिस्टर भोसलेंनी भुवया वर करून कबीरला विचारलं. येस, बिकॉज यू हर्ट हर. कबीर अगदी शांत आवाजात म्हणाला, पण त्याचे शब्द मात्र जबरदस्त थंड होते. कबीर, आय एम युअर फादर अँड डोंट फॉरगेट दॅट. त्या आता आलेल्या मुलीसाठी तू माझ्याशी असं बोलणार? मिस्टर भोसलेंच्या आवाजात नाराजी स्पष्ट दिसत होती. डॅड, आय नो यू आर माय फादर, बट यू डोंट फॉरगेट दॅट जान्हवी इज माय वाईफ अँड आय लव्ह हर अ लॉट. मला माहीत आहे तुम्ही माझे वडील आहात, पण तुम्ही हे विसरू नका की जान्हवी माझी बायको आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. कबीर देखील शांतपणे म्हणाला. कबीर, आय एम डॅम शुअर ती मुलगी तुझ्या टाईपची नाही आणि कधी ना कधी हे तुला नक्कीच रिअलाइज होईल, मिस्टर भोसले मान हलवत म्हणाले. बिफोर दॅट यू विल रिअलाइज माय लव अँड यू विल ॲक्सेप्ट हर. त्या अगोदर तुम्हाला माझं प्रेम कळेल आणि तुम्ही तिला सून म्हणून स्वीकाराल. कबीर उठून कोट झाडत म्हणाला. मिस्टर भोसले यांनी सुस्कारा सोडत नकारार्थी मान हलवली. होप सो फ्रॉम नाव ऑनवर्ड्स यू विल गिव्ह रिस्पेक्ट टू युअर डॉटर इन लॉ. तुम्ही यापुढे तिला एक सून म्हणून आदर द्याल हीच अपेक्षा. कबीरने त्यांच्याकडे पाहून एक स्मित केलं आणि तो तिथून बाहेर पडला. मिस्टर भोसले तो गेलेल्या दिशेने फक्त पाहत राहिले. इकडे काही वेळात मग जान्हवी तयार होऊन ऑफिसला निघाली आणि जाताना मेघाला भेटून गेली. ती पुढच्या 2 दिवसात जाणार होती. जान्हवी यावेळी तिच्याशी मोजकच बोलली आणि ऑफिसमध्ये गेली. ऑफिसमध्ये येईपर्यंत तिनं कबीरला
खूप सारे मेसेजेस केले पण त्याचा रिप्लाय आला नाही, त्यामुळे तो रागावला अशी त्याची खात्री झालेली। आता ऑफिसमध्ये जाताच त्याला भेटायचं आणि कालसाठी सॉरी बोलायचं असं तिने ठरवलं। तसंही अशी तोडफोड करणं हा तर त्याचा विभाग होता, तिच्याकडे कसा आला हे तिलाही कळत नव्हतं। त्यात तो आपण घेतला याचं तिला थोडं जास्त वाईट वाटत होतं। हॅलो सर, बॉस फ्री आहेत का? तिनं तिच्या सेक्शनला येताच आकाशला विचारलं। आकाशने विचित्र नजरेने तिला पाहिलं। तू कधी कधी बॉसबद्दल असं विचारतेस जणू काय ते तुझे लवरच आहेत। भूल जा पगली, तुझं पण लग्न झाले आणि त्यांचंही लग्न झाले। बघितलं नाही त्या दिवशी कसं त्यांनी सगळ्यांना नोटीस पाठवलं लाईन मारू नका म्हणून? त्यांची बायको जबरदस्त पॉझिटिव्ह दिसते बरं, आणि बॉस एकदम त्यांच्या ऐकण्यातले वाटतात। आकाश मान हलवत म्हणाला, असं काही नाही, काही ऐकत नाहीत, उलट दादागिरी करतात। जान्हवी तोंड वाकडं करत म्हणाली आणि आकाशने पुन्हा एकदा विचित्र नजरेने तिच्याकडे पाहिलं। तुला कसं माहीत की ते दादागिरी करतात? त्यानं डोळे बारीक करून विचारले तसं जान्हवीचा चेहरा बघण्यालायक झाला। खडूस आहेत ना ते, म्हणजे कोणाचं काही ऐकणाऱ्यातले वाटत नाहीत आणि इमॅजिनही होत नाही म्हणून म्हटलं। जान्हवी उगीच हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, यू आर राईट, पण यार बायको समोर सगळे शेर शिकारी होऊन जातात, आकाश लाजत म्हणाला आणि जान्हवीने डोक्यातच हात मारून घेतला। ते जाऊ द्या, तुम्हाला काही काम नाही का? जान्हवीने विषय बदलत विचारलं। हो आहे ना, PPT बनवायची आहे। बरं झालं लक्षात आलं, मी खाली फायनान्समधून आलोच, तोपर्यंत फोन आला तर बॉसला काय हवं ते पहा, आकाश म्हणाला आणि निघून गेला। तो जाताच जान्हवी जरा खुश झाली। तिने लगेच तिच्या डायरीमधून एक पेज काढलं आणि त्यावर काहीतरी लिहिलं। मग ते पेज तिने एका फाईलमध्ये ठेवलं आणि ती फाईल घेऊन उठली। ती गालात हसली आणि ती फाईल घेऊन कबीरच्या केबिनमध्ये गेली। तिनं दरवाज्यावर टकटक केलं। मे आय कम इन सर? तिनं हलकेच विचारलं। कम इन, त्याचा भावनाहीन आवाज आला तशी ती आत गेली आणि त्याच्यासमोर उभी राहिली। वॉट से फास्ट? त्यानं तिच्याकडे न पाहताच विचारलं। कसला खडूस आहे, सनकी कुठला? एकदा माझ्याकडे पाहिलं असतं तर काय बिघडलं असतं? तिनं त्याच्या समोर फाईल ठेवली। एवढी चेक करा, ती म्हणाली आणि आता त्यानं मान वर करून तिच्याकडे पाहिलं। तिनं देखील एक गोड स्माईल दिली, पण त्याच्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हलली नाही आणि तेव्हा तिला तिची चूक कळाली। ती त्याला ऑर्डर सोडत होती, तेही त्याच्याच ऑफिसमध्ये, फाईल चेक करा म्हणून। सॉरी, मी चेक केली नाही, अपडेट पण केली नाही, तरीही यावर साईन करा, ती त्याच्याकडे पाहून म्हणाली आणि आता मात्र त्याला मनातच हसू येऊ लागलं। तरीही तिचा चेहरा मात्र तिनं गंभीर ठेवला। तो ती फाईल घेणार तोच आकाश एकदम दरवाजा उघडून आतमध्ये आला। सॉरी सॉरी सर, बट वी हॅव अ गुड न्यूज, ते सगळ्यात मोठं इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं आहे। आत्ताच मला कमिटीमधून फोन आलेला, आपण देशातले पहिले आहोत त्यांच्याशी डील करणारे। आकाश अगदी खुश होत म्हणाला, पण कबीर मात्र शांत होता, जणू त्याला हे अगोदरच माहीत होता। एनिथिंग एल्स? कबीरने अगदी शांतपणे विचारलं। नो सर, आकाश जबरदस्ती हसत म्हणाला आणि त्याचवेळी त्याची नजर समोरच्या फाईलवर पडली। ओह, ही फाईल अपडेट नाही झाली अजून, जान्हवी कदाचित चुकून घेऊन आली असेल, आकाश जान्हवीकडे पाहत म्हणाला आणि त्यानं ती फाईल उचलली। आता मात्र जान्हवीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स एकदम बदलून गेले। मी अपडेट करून देतो, आकाश म्हणाला आणि फाईलवाला हात खाली घेत तिथूनच निघून गेला। पण तो जाताना त्या फाईलमधून एक कागद उडाला आणि बरोबर कबीरच्या टेबल खाली गेला। जान्हवीने लगेचच कागद गेला होता त्या दिशेला पाहिलं। जान, कबीर तिला काही बोलणार तोच ती खाली वाकून त्याच्या टेबल खाली गेली। टेबलच्या कोण्याला कागद गेला होता, तिनं तो कागद काढला आणि मागे वळाली तर कबीर डोक्याला हात लावून तिलाच पाहत होता। त्यानं खुर्ची पाठीमागे घेतली होती। जान, व्हॉट्स रॉंग विथ यू? त्यानं सुस्कारा सोडत विचारलं। ते तुमच्यासाठी चिठ्ठी, ती काही बोलणार तोच। सर, मे आय कम इन? ते माझा फोन आतमध्ये राहिला, पुन्हा आकाशचा आवाज आला। कम इन, कबीर वैतागून म्हणाला।
आकाश आता आला आणि त्यानं मगाशी फाईल घेताना टेबलवर फोन ठेवून तसाच गेला. सर, ते जान्हवी कुठे आहे? आकाशने इकडे तिकडे पाहत विचारलं आणि इकडे जान्हवीचा श्वास घशातच अडकला. मूर्ख, एक काम नीट होत नाही, फोन कशाला विसरलास? आणि आता माझ्याबद्दल का विचारतोयस? जान्हवीची मनातच चिडचिड होऊ लागली. व्हॉट डू यू थिंक, आय एम हिअर टू अन्सर यू. तुला काय वाटतं, मी इथं तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बसलोय? कबीरने भोया वर करून विचारलं आणि त्याचा ॲरोगन्स पाहून आकाश घाबरला. सॉरी सर, ते ती बाहेर आली नाही सो मला वाटलं. आकाश जरा दिलगिरी व्यक्त करत म्हणाला, यू मे लीव नाव अँड डोंट डिस्टर्ब मी. तू जाऊ शकतोस आणि मला डिस्टर्ब करू नकोस, कबीर म्हणाला आणि मग आकाश लगेच बाहेर गेला. कबीरने आता खाली पाहिलं. जान्हवी वैतागून खाली बसली होती. जान, कम आउट, तो म्हणाला. तशी ती लगेच उठायला लागली तर तिचं डोकं वरती थटणार तोच त्यानं वरती त्याचा हात लावला ज्याला तिचं डोकं थटलं. ओह थँक्स, ती टेबल खालून बाहेर येत म्हणाली पण वाकून उठताना नकळत तिच्या पोटाला क्रॅम्प्स जाणवले. तिनं पोटावर हात ठेवला आणि तेवढ्यात त्यानं बाजूची खुर्ची पायानं ओढून स्वतःच्या समोर ठेवली आणि जान्हवीचे दोन्ही हात पकडून तिला त्यावर बसवलं. नाव टेल मी व्हॉट हॅपन, त्यानं तिला प्रेमाने विचारलं. जान्हवीने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. हा माझ्यावर रागावला होता ना, ती डोळे बारीक करून त्यालाच म्हणत होती. जान, त्याने तिला हाक मारली. तुम्ही माझ्यावर रागावला होतात ना, तिनं विचारलं आणि तो गालात हसला आणि त्यानं नकारार्थी मान हरवली. मग माझ्या मेसेजेसला रिप्लाय नाही केलात, तिनं तोंड बारीक करून विचारलं. आय वॉज बिझी, त्यानं उत्तर दिलं. तिनं हातातलं लेटर त्याच्यासमोर पकडलं. त्यानं तिला पाहतच ते लेटर घेतलं आणि उघडलं. माय डिअरेस्ट हबी, आय एम सो सॉरी, प्लीज प्लीज मला माफ करा, मी तुमचा फ्लॉवर पॉट पुन्हा जोडून देईन, प्लीज माझ्याशी बोला, मी काल खूपच ओव्हर रिॲक्ट झाले, खरंच सॉरी, आय लव यू, युअर जान. लेटर वाचून तो गालातच हसला. लेटर छोटंच होतं पण खूप क्यूट होतं. मेन त्याच्या तिच्या भावना होत्या त्यामुळे त्याच्यासाठी ते स्पेशल होतं. मला वाटलं तो तुमचा फेवरेट फ्लॉवर पॉट फुटला म्हणून तुम्ही माझ्यावर रागावला असाल, जान्हवी त्याच्या गालातलं हसू पाहून फुगून म्हणाली. जान, आय थिंक आवर क्लोजेस्ट वन आर मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग अँड यू आर माय हार्ट बीट. तुझ्यासाठी असे हजारो फ्लॉवर पॉट मी फोडू शकतो, तो हसत म्हणाला. तसंही वस्तू फोडण्यात तुमचा हात कोण पकडेल, ती गालात हसत पटकन उठली आणि त्याच्या मांडीवर बसून तिने त्याच्या गळ्यात हात टाकले. त्याने पण मग भुवया वर करत लगेच तिच्या कमरेशी हात गुंफले. थँक यू सो मच कबीर, ती त्याच्या छातीवर कपाळ घासत म्हणाली. आर यू ओके, त्यानं तिला संशयाने पाहत विचारलं. तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. आर यू इन द मूड, त्यानं एक एक शब्दावरती जोर देत विचारलं. तसं तिचे गाल झर झर गुराबी झाले, पोटात अचानक गुदगुल्या होऊ लागल्या. उफ, तिच्या मऊ नाजूक गालावरती उमटलेले ते हलके गुलाब, क्रीमी रंग, बस तो तर तिथंच फ्लॅट झाला. नाही ते असंच, तिनं लाजून त्याच्या छातीत तोंड लपवलं. तसं तो गालात हसला. आय लव यू, त्यानं तिच्या डोक्यावर ओठ टिकवले आणि त्याचवेळी तिने काहीतरी नोटीस केलं. तिनं त्याच्या कोटाचा वास घेतला. कबीर, तुम्ही परफ्यूम नाही मारला, तिनं विचारलं. त्यानं देखील हुंकार मारला. का, तिनं आश्चर्यानं विचारलं. कारण त्याला परफ्यूमचं फार वेड होतं हे तिला माहीत होतं, पण चक्क आज त्यानं परफ्यूम वापरला नव्हता. बिकॉज आय वॉज नोईंग दॅट टुडे यू विल कम टू हग मी, कारण मला माहीत होतं की आज तुम्हाला मिठी मारायला येशीलच. तो तिची केसं मानेवरून मागे सारत म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मिथ उमटलं. हाऊ स्वीट कबीर, तुम्ही माझ्यासाठी परफ्यूम नाही मारला, तिनं लाडात येऊन विचारलं. त्यानं देखील मग होकारार्थी मान हलवली, पण मनातच तो थोडा विचारात पडला होता. कारण जान्हवी आजकाल थोडी तिच्या स्वभावाच्या विरुद्ध वागत होती, थोडी जास्तच नॉटी वागत होती,
पण तिचा हा नॉटीनेस सुद्धा त्याला जबरदस्त क्यूट वाटत होता. त्यानं पटकन पुढे होऊन तिच्या गुलाबी झालेल्या गालावरती ओठ प्रेस केले, तसं तिनं पुन्हा लाजून त्याच्या कोटात तोंड लपवलं. ओके जान, अभी डिड ही नो द ट्रूथ? त्यानं आता विषय बदलला. हो, जान्हवी पण आता सिरियस झालेली, पण अजूनही त्याच्या मांडीवरच होती. ओके, देन टुमारो वी विल लिव्ह फॉर द केस, कबीर सुस्कारा सोडत म्हणाला. कबीर, जान्हवीने आता थोडं काळजीनं हाक मारली. त्याची रिअल आयडेंटिटी कळाल्यावर त्याच्या जीवाला काही धोका तर होणार नाही ना? जान्हवीने काळजीने विचारलं. डोंट वरी, आय एम हिअर, तो विश्वासानं तिला बोलला आणि तिच्या चेहऱ्यावरची काळजीची लकीर लगेच एका गोड स्माईलमध्ये बदलली. तर मग मित्रांनो, आता अगदी शेवटी शेवटी तुम्हाला एक हिंट मिळाली असेल की त्या केससाठी जो वंश होता ती जान्हवी नाही तर तो अभी आहे. तर मग आता इथनं पुढं अजूनही ट्रॅजेडी वाढणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, जान्हवीच्या आयुष्यामध्ये अजून काय काय घडेल, काय काय होईल, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयातच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, पण तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.